अष्टावक्र गीता आज आपण 10वा भाग पाहणार आहोत. आपला अध्याय पहिला चालू आहे. तर आपल्याला काहीही झालं तरी पण देहापासून स्वतःला वेगळं करून पाहणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, जे स्वतःला देह समजत आहेत का, हे उदाहरणं तुम्हाला तुमचं जीवन टॉप लेवलला घेऊन जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. आपण फुग्याचं उदाहरण बघितलं, आता टोटल आपण शरीरावरती येऊया. जी गोष्ट तुम्ही पाहता ना, ती गोष्ट तुम्ही नाही आहात हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ तुम्ही झाडं पाहता मग याचा अर्थ तुम्ही झाडं नाही आहेत, लक्षात आलं ना. जी गोष्ट तुम्ही घर पाहता, तुम्ही घर नाही आहेत. तुम्ही असं बोलू शकता, माझं घर आहे पण मी घर नाही. तुम्ही कपडे पाहू शकता, लक्षात आलं ना. याचा अर्थ काय होतो की तुम्ही कपडे नाही आहेत, लक्षात आलं ना. तुमचं शरीर तुम्ही पाहू शकता. मूळ मुद्द्यावर आलो आहे मी. शरीर तुमचं पाहू शकता अर्थ हो, याचा अर्थ तुम्ही शरीरी नाही. आश्चर्य वाटतंय ना, मी मुद्दाम उदाहरणं दिली तुम्हाला. अष्टवक्र गीता तुम्हाला इकडनं स्टार्ट होते तेव्हा. तर लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्ही पाहता ती गोष्ट तुम्ही असूच शकत नाही. हे तुम्हाला उदाहरणासाठी मी का देतोय, आता एक साधी गोष्ट सांगतो. बघा, तुमच्या भाषेमध्ये सांगतो. ज्या घरामध्ये आता तुम्ही राहता, फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये, कुठच्याही झोपडीमध्ये, कशामध्येही राहत असाल, तर तुम्ही काय बोलता, हे माझं घर आहे. बरोबर आहे ना, माझं घर. तुमच्या भाषेमध्ये माझं घर आहे, याचा अर्थ मी त्या घरात राहू शकतो, सर्व व्यवहार करू शकतो, पण मी घर नाही. शब्दरचना, मी घर नाही, मी घर कुठच्याही क्षणी असूच शकत नाही, पण ते माझं घर आहे. ओके, ती माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, माझा बिझनेस आहे, माझी नोकरी आहेत, माझे नातेवाईक आहेत, पण मी बायको नाही, मी मुलं नाही, मी नातेवाईक माझे आहेत. तसं हे कपडे माझे आहेत जे मी अंगावर घालतो, ते माझे कपडे आहेत, पण मी कपडा नाही. तसं हे माझं शरीर आहे, समजते, माझं शरीर आहे. मग याचा अर्थ काय होतो की मी शरीर नाही, माझं शरीर आहे. म्हणून बोलतो ना, जी डोळ्याला दिसते ते तुम्ही असूच शकत नाही. आता उदाहरण देतो, समजा हे शरीर तुम्हीच आहात असं समजा. जशी बाहुली असते ना तशी, हे शरीर तुम्ही आहे असं तुम्ही स्वतःला शरीर समजता. समजा तुमचा एक हात तुटला, पूर्णपणे खांद्यापासून तुटला, तुम्ही मेलात का? हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बोलाल नाही मी आहे. दुसरा हात तुटला तर तुम्ही मेलात का? नाही मी आहे. तुमचा एक पाय अजून तुटला, तुम्ही मेलात का? नाही मी आहे. अजून एक दुसरा पाय तुटला, तुमचं फक्त सर्व दोन पाय दोन हात तुटले आणि तुम्हाला विचारलं तुम्ही मेलात का, तर तुम्ही बोलाल नाही मी आहे आणि फक्त तुमचं शरीर आहे तिथे एक धड. ना ते उठतंय, ना बसतंय, ना सर्व काय, लक्षात घ्या. आणि तुम्हाला त्या वेळेलाही एवढं शरीराचे तुकडे मी तुमचे करून दाखवले तरी तुम्ही बोलता, तुम्हाला विचारलं तुम्ही अर्धवट आहात का, तरी बोलतात नाही मी पूर्ण आहे. म्हणजे विचार करा, हे तुम्हाला का सांगतो, शरीर असलं काय नाही नसलं काय तरी तुम्ही राहता आणि तुम्ही आत्मतत्व, लक्षात आलं. आता मला सांगा, ते जी बॉडी आहे छोटीशी, घनघोर अंधार पडलाय, घनघोर अंधार पडलाय आणि ती बॉडी पूर्णपणे दिसतच नाही तुम्हाला. कधी कधी होतं ना असं थिएटरमध्ये, कुठेतरी अमोशाच्या काळा किंवा गावी गेल्या, अचानक लाईट जाते, काहीच दिसत नाही, बाहेरचं दिसत नाही, आतलं दिसत नाही, स्वतः मीही दिसत नाही. त्यावेळेला जर तुम्हाला विचारलं तुझं शरीर दिसत नाही, मग तू आहेस कशावरून, लक्षात आलं. आता हात पण नाही ना लावायला, दोन्ही हात तोडून टाकले दोन्ही पाय, तरी पण बोलतो मी आहे. मग हा जो मी बोलणारा जो आहे, हा जो हा सर्वांमध्ये आहे ना. सर्व माणसं काय बोलतात, मी हा जो खरा मी जो आहे, खोटा नव्हे, जो खरा मी आहे सर्वांमध्ये आहे. मग तो झाडा पशु पक्षींमध्ये, त्यामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी त्याच गीतेमध्ये सांगितलं, मी रूपाने मी ईश्वर
सर्वांमध्ये, मी रूपाने ईश्वर रूपाने मी सर्वांमध्ये वास करतो, हे जे सत्य आहे तू आहेस. तशाच पद्धतीमध्ये माझं मन आहे, मी मन नाही, माझे विचार आहेत, मी विचार नाही. लक्षात ठेव, तुम्ही खूप अभ्यास करू शकता याच्यावर पुढे, पण ह्या हा दोरा घेऊन, लक्षात, हा दोरा घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सत्य लगेच डोळ्यासमोर येईल. तर तीच गोष्ट त्या पद्धतीमध्ये तुम्ही जर पाहू शकलात, जसं लक्षात घ्या, बल्ब आहे, बल्बाने जर इलेक्ट्रिसिटीला जर पाहिलं तर तो बल्ब राहणारच नाही, लक्षात आलं ना, अस्तित्व राहणारच नाही बल्बचं, इलेक्ट्रिसिटीने तो विश्वात फिरू शकतो, लक्षात आलं ना. मोबाईलचं सर्व इंस्ट्रुमेंट असेल तर बॅटरी जी असते, बॅटरी ही क्रिया करत असते, लक्षात आलं ना, वीज निर्मितीचं काम करत असते, म्हणून ते पूर्णपणे मोबाईल चालतं. बॅटरी काढली तर मोबाईल जिथे आहे तिथे सर्व मेमरी असून ठप्प. घड्याळामध्ये सेल सर्व ठिकाणी चार्जिंग होत असतो, तो ऊर्जा निर्माण करायचं काम करतो सेल, लक्षात आलं ना, ऊर्जा निर्माण करायचं काम सेल करतो, म्हणून ते घड्याळाचे काटे फिरत असतात, म्हणून तुम्हाला वेळ दाखवली जाते, त्याचं फिरण्याचं काम सेलचं असतं, लक्षात आलं ना. तसाच तो आत्मा, लक्षात आलं, तो जो आत्मा आहे त्याला हा सेल आहे आपला, तो ऊर्जा निर्माण करत असतो, तो आहे म्हणून आहे. तो जर तिकडनं झाला शरीर ठप्प, काही नाही चालत, जसे घड्याचे काटे ठप्प होतात तसे शरीर ठप्प होतं. ही गोष्ट जर तुम्हाला कळली तर तुम्ही देहापासून लगेच वेगळे अलग होऊ शकता, तुम्हाला काही नाही, काही कोणी अडवू शकत नाही, लक्षात आलं. पुढे अष्टावक्र सांगतात की तू ब्राह्मणवादी, म्हणजे ब्राह्मण आणि काही वर्ण केलेले आहेत, ते वर्ण म्हणजे काय, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य असे वर्णन केलेले आहेत काही, तर तेही तू नाहीस, लक्षात आलं ना. तू चारी आश्रमात लाही नाहीस, म्हणजे चार आश्रम सांगितले गेले आपल्या हिंदू धर्मामध्ये, ते म्हणजे ब्रह्मचार्य, गृहस्थाश, वनप्रस्थ आणि संन्यासाश्रम. म्हणजे ह्या ज्या चारही गोष्टी आहेत तेही तू नाहीस, हे लक्षात ठेव. तसाच तू डोळे आदी इंद्रियांचा विषय नाही, इथे जरा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसाच तू डोळे आदी इंद्रियांचा विषय नाहीस, तू असंग निराकार विश्वाचा साक्षी आहेस हे जाण व सुखी हो. असंग म्हणजे काय, आता संग म्हणजे आपण एकरूप होतो, जसं आपण एखाद्याशी एकरूप झालो म्हणजे संग झालो, आपण संघटित होतो बोलतो ना आपण, चला माझा संघ आहे कबड्डीचा, क्रिकेटचा, म्हणजे आपण एकरूप आहोत, एकत्र आहोत. असंग म्हणजे वेगळे आहोत, लक्षात आलं ना, वेगळे आहोत. तर तसं सांगितलं आहे की हे जे वर्णन आहेत हे काय केलं आहे, माणसांनी तयार केले आहेत, लक्षात आलं ना. त्यावेळेला जे ब्राह्मण होते त्यांनी केलं होतं. ब्राह्मण म्हणजे सर्वात श्रेष्ठ, क्षत्रिय म्हणजे धनुर्धन, शूद्र आणि वैश्य हे जे होते की हळूहळू कमी 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 जाते, लक्षात हे माणसांनी तयार केलेले आहेत, त्याच्याशी व्हॅल्युएशन शून्य आहे बोलले, सरळ सरळ सांगितलं, त्याचा काही इकडे काही चालत नाही. दुसरी गोष्ट, ब्रह्मचार्य, गृहस्थ आणि वनस्थ आणि संन्यास म्हणजे काय, आपण लहानपणी ज्ञान ग्रहण करणं, गृहस्थ म्हणजे काय संसार करणं, वन म्हणजे वनप्रस्थान म्हणजे काय वनात जाऊन आपण राहणं, आणि संन्यास म्हणजे संन्यासी होणं. हे जरी चार जरी गोष्टी जरी सांगितल्या हॅलो तरी देखील तेही तू नाही आहेस, लक्षात आलं ना. त्या गोष्टींमध्ये तुला अडकायचं नाही, कारण तो देहाचा आहे, ते ह्या इकडे तिकडे काही गोष्टी सांगितलेल्या संस्कारांचं आहे, त्याचाही इथे काही संबंध नाही, असं सरळ सरळ सांगितलेलं आहे अष्टवक्रांनी. तसंच तू, मग ते तर विषय तर गौणच आहेत, त्याचं तर ध्यानीमनी पण ठेवू नको, पण तू डोळे आदी इंद्रियांचा विषय नाही, म्हणजे तू डोळे पण नाहीस, तू कान पण नाहीस, तू जिव्हा पण नाही, लक्षात आलं, कसं शक्य आहे. अभ्यास करूया, चला अभ्यास करूया.
नाही तर अष्टवक्र गीता कशी समजणार? आता लक्षात घे, तसंच तू डोळे डोळे नाहीस, म्हणजे आता लक्षात घ्या हे जे डोळे आहेत तुमचे, तुम्हाला कधी वाटतं का हे डोळे तुम्ही नाहीत? तुम्हाला असं कधी वाटतं का की ह्या डोळ्याच्या डोळ्यांमध्ये पाहण्याची क्षमता नाही आहे? डोळ्याच्या आतमध्ये जो आहे त्याची क्षमता आहे पाहण्याची, आणि ते तू आहेस असं अष्टवक्रला सांगायचं होतं. हे डोळे आहेत ना, हे जे डोळे आपले, हे पाहू शकत नाही आहे कुठचीही वस्तू. सॉरी, आश्चर्य सर्व. मी तुम्हाला सांगतो ना की ही अष्टवक्र गीताच तशी आहे. आता करू काय? आता सांगणं हे माझं कर्तव्य होतं, कारण मी विषयाला हात घातला आहे, आणि समजणं न समजणं हा तुमचा विषय. शाळेमध्ये बाई जेव्हा शिकवत असतात मुलांना, लक्षात आलं, विषय ते त्यांना जेवढं समजलं ते सांगण्याचा प्रयत्न करतात, पण 50 विद्यार्थी असतात, त्यातले सर्वांनाच हा विषय समजेल असं नाही. पण जर बाईंच्या मुखातून, बाईंच्या विचारांशी, ज्या बाईंशी भावनिक ऐक्य साधून जर तो जर ऐकू लागला विषय, आणि तो विषयाचं जसंच्या तसं ग्रहण करायला लागला, तर तो विषय 50% तरी समजेल. आणि तो जेव्हा चिंतन, मनन आणि श्रवण करेल पुन्हा पुन्हा पुन्हा, त्यावेळेला त्याला 100% कळेल की येस, हे सत्य आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेला हा असा विषय येतो, कारण हा तुमच्या जवळचा विषय एकदम, की बाबा लांब असेल कुठेतरी आगळा वेगळा काही विषय मांडायचा आहे तर ठीक आहे, तुमच्या डोळ्यांमध्ये कॅपॅसिटी नाही आहे पाहण्याची, हे जेव्हा सत्य असं सांगितलं जातं, त्यावेळेला डॉक्टर तर अचंब होऊन पाहू शकतात. मग असं कसं काय, असं कसं होऊ शकतं? उदाहरण देणार तुम्हाला त्यासाठी. आता साधी गोष्ट बघा, आता मी जर तुम्हाला पाहत आहे असं बघा, लक्षात घ्या, किंवा तुम्ही कोणाला तरी पाहत आहात, मी पाहतो किंवा तुम्ही पाहत आहे, काही असे ते पाहता, आता ह्या डोळ्यांनीच पाहतो ना आपण. तर लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही डोळ्यांनी पाहता, आता डोळे बंद करा, तुम्हाला अंधार दिसतो, मग तो अंधार पाहणारे कुठचे डोळे आहेत? अंधार जी गोष्ट दिसते याचा अर्थ काय होतो? ठीक आहे, डोळे बंद केल्यानंतर विचार पाहता, मग ते डोळे कोणते आहेत? तुम्ही कल्पनेने कुठे जायचं आहे, यायचं आहे, किंवा कोणतरी मला गिफ्ट घेऊन येणार आहे, बड्डेला काहीतरी घेऊन येणार आहे, ते जे हळूहळू चित्राद्वारा, स्वप्नाद्वारा किंवा इतर गोष्टीतून तुम्ही पाहताना, डोळे बंद असताना, स्वप्नात किंवा कुठेतरी शांत निवांत बसताना, कसलंही चिंतन करत असता ते पाहताना, मग ते डोळे कोणते आहेत? ह्या शरीरामध्ये अजून दुसरे कोणते डोळे आहेत मला सांगा, की ते पाहू शकतात, जे विचार पाहू शकतात, जे दृश्य अंतरंगात पाहू शकतात. मग असं काय आहे ह्या शरीरामध्ये मांसाच्या गोळ्याच्या व्यतिरिक्त? आतमध्ये फाडून बघूया काय भेटेल, काहीच नाही भेटणार. मग कोण आहे हा पाहणारा? आता लक्षात घ्या, जर समजा माणूस मेला आहे आणि त्याचे डोळे उघडे आहेत, तो पाहू शकेल? तुम्हीच स्वतः बोलाल, कसे शक्य आहे, तो मेला आहे, मेलेला माणूस कधी पाहतो काय? जसं मासा, मासा मेलेला असेल डोळे उघडे, तो पाहू शकतो का? नाही, त्याला तव्यात टाकतायत, नाही, त्या माशा माणसाला समजलं की मला जाळतायत अग्नीतून, मेलेल्या माणसाला, तर तो उठून पळेल, लक्षात आलं ना? आणि जिवंत माणसाला ठेवलं तर अग्नीवरती, आणि डोळे उघडले तर, लक्षात आलं ना? तर त्या डोळ्यातून कोणतरी पाहणारा असतो जो जिवंत आहे, लक्षात आलं ना? त्यालाच तो होतं आत्मतत्व. ही दृष्टी तुम्हाला मिळणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि ही ज्या वेळेला तुम्हाला दृष्टी मिळते, लक्षात आलं ना, ही की जो तो आहे, लक्षात आलं ना, जो पाहणारा आहे आतला, लक्षात आलं ना, तो इंद्रियांचा विषय नाही आहे, की इंद्रिय जाण तसा विषय नाही, तो अंतरंगातून आहे. हे जर तुम्हाला जर सत्य समजलं, कान तुमचे ऐकू शकतात? हे जे आवाज वगैरे, हे कान तुमचे ऐकत नाही, ऐकणारा आतमध्ये बसलाय. सॉरी, बसलाय म्हणजे उभा नाही, आडवा नाही, काय नाही, तो आहे पण नाही पण अशा. पण लक्षात घ्या की ऐकणारा आतमध्ये आहे, कानामध्ये कॅपॅसिटी नाही, कान ते आपलं काम करतायत. जसं गाडी चालते,
चालवणारा असला तर चालतो ना, नाही तर ती भंगार होऊन जाईल. चालवणारा नसेल तर सडत जाईल. तसं हे शरीर चालवणारा आतमध्ये आहे हे लक्षात घ्या. तुम्ही बोलताय किंवा मी बोलतोय, हे तोंड नाही बोलत आहे, हे तोंड एक निमित्त आहे. तिकडे आतून आवाज येतोय, लक्षात येते का? श्वास घेतोय, हे नाक नाही घेत. श्वास घेणारा आतमध्ये बसलाय, तो श्वास घेतो म्हणून तुमचा श्वास चालू आहे. हे ज्या वेळेला तुम्हाला सत्य समजेल त्यावेळेला तुमचं जगच वेगळं असेल. लक्षात आलं ना? जगच वेगळं असेल. असं जग असेल ना त्यावेळेला द्रष्टा असेल, तिकडे पाहणारा असेल. लक्षात आलं ना? हे सत्य म्हणून बोलतात ना की माणसं उघड्या डोळ्यांनी बघतच नाही आहे जीवनाकडे. जे खरं आहे, जे सत्य आहे, त्याच्याकडे बघतच नाही, वरवर बघतायत. म्हणून बोलतो ना संत, बोलतो वरली अंगा भुललीस भुललास तू. हा, अंगी डोळे उघडा म्हणजे वरले, वरच्या अंगाला काय भुलतोच, अंतरंगामध्ये काय येतो ते बघ. हे जे हे जर सत्य ज्याला समजलं, हॅलो, तिथेच ह्याला बोलतात असंग, म्हणजे संघ एकरूप नाही होतं, वेगळं राहून पाहता येईल. त्याला अष्टवक्र सांगतात की जर असं असंग करून जर पाहिलंस, वेगळं होऊन जर पाहू शकलात, तर निराकार विश्वाचा साक्षी आहेस हे जाण आणि सुखी हो. हे न दिसणारं डोळ्याला, हे आकार न असणारं जे निराकार तत्व, हे तुझं स्वरूप आहे. हे जर तुला सत्य जर समजलं तर तो विश्वाचा साक्षी होशील. म्हणजे विश्व कसं चाललं आहे, कोण चालवतो आहे, कोण करतो आहे, कोण आहे आतमध्ये. जसं त्या फुग्याला समजलं, आतमध्ये कोण आहे, सर्व फुग्यांमध्ये कोण आहे, हे सत्य ज्याला जाणता आलं, तो स्वसाक्षी तू आहेस. लक्षात आलं ना? स्वसाक्षी. आणि तिथेच साधक सुखी होऊ शकतो. वा, इतकी सुंदर अशी अष्टवक्र गीता आहे. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.